विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमचं सर्वांचं परत एकदा करंट अफेअर्स मराठी या आपल्या मायबोली भाषेतील एज्युकेशनल युट्यूब चॅनलमध्ये विद्यार्थी मित्रांनो आज आहे दहा ऑक्टोबर दोन हजार वीस आजच्या दिवसाचे जेवढेही चालू घडामोडीचे महत्वाचे टॉप प्रश्न बनतील ते आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत तरी आपण जर पहिल्यांदा जर चॅनलला भेट दिली असेल तर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून दररोज सकाळी जेव्हा सहा वाजता व्हिडिओ अपलोड होतो तेव्हा त्या ते व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात अगोदर भेटून जाईल आणि विद्यार्थी मित्रांनो आजची आपली एक आनंदाची गोष्ट तुम्हाला सांगायची आहे आजचा जो काही व्हिडिओ आहे तो आपला या चॅनलवरचा शंभरावा व्हिडिओ आहे म्हणजेच कंटिन्यू शंभर दिवस झाले आपण दररोज सकाळी सहा वाजता न चुकता व्हिडिओ अपलोड करतो याच्यासाठी माझंही आणि तुमचं सर्वांचंही पाठिंबा दिल्याबद्दल सर्वांचंही अभिनंदन आणि आभार वळूया विद्यार्थी मित्रांनो आजच्या आपल्या व्हिडिओकडे त्या अगोदर कालच्या व्हिडिओमध्ये जो काही शेवटचा प्रश्न विचारला होता त्याचं उत्तर जाणून घेऊया काय होता प्रश्न भारतीय हवाई दल दिवस कोणत्या दिवशी साजरा केला जातो तर विद्यार्थी मित्रांनो बऱ्याच विद्यार्थ्यांनी अगदी योग्य उत्तर काल टाईप करून सांगितलं आहे सर्वांचं अभिनंदन पर्याय क्रमांक बी याचं योग्य उत्तर आहे आठ ऑक्टोंबर रोजी आपण दरवर्षी भारतीय हवाई दल दिवस म्हणून साजरा करतो तर याच्याबद्दल थोडीशी माहिती आहे ती लगेच लिहून घ्या पहिली गोष्ट कोणत्या दिवसाबद्दल आपण म्हटलं भारतीय हवाई दल दिवस इंग्लिशमध्ये काय म्हणता येईल इंडियन फोर्स डे हा झाला याचा लोगो आणि याच्याबद्दल थोडीशी माहिती लिहून घ्या पहिली गोष्ट भारतीय वायुसेना ही भारतीय सशस्त्र दलाची हवाई शाखा आहे जर तुम्हाला प्रश्न असा विचारला या वर्षीचा जो काही दिवस होता भारतीय हवाई दलाचा तो कितवा दिवस होता अठ्ठ्याऐंशी नंबरचा होता याचं मुख्यालय कुठे आहे नवी दिल्ली या ठिकाणी याची स्थापना केव्हा झाली आठ ऑक्टोबर एकोणीसशे बत्तीसला म्हणूनच आपण आठ ऑक्टोबरला भारतीय हवाई दल दिवस म्हणून साजरा करतो आणि जर प्रश्न तुम्हाला असा विचारला की एअर चीफ मार्शल सध्याचे कोण आहेत तर सध्याचे कोण आहेत एअर चीफ मार्शल आर के एस भदोरिया आर के एस म्हणजे फुल फॉर्म काय आहे राकेश कुमार सिंग ठीक आहे सर्व माहिती महत्वाची आहे स्टार मार्क करून लिहून घेत चला वळूया प्रश्न क्रमांक पहिल्याकडे टोटल बारा प्रश्न आहेत शांततेपूर्वक पहा सर्व प्रश्न हे लिहून घेण्याचा प्रयत्न करा प्रश्न क्रमांक पहिला काय म्हणतो लष्कर प्रमुख जनरल मनोज नरवणे आणि परराष्ट्र सचिव हर्षवर्धन श्रंगला कोणत्या देशाच्या दोन दिवसाच्या दौऱ्यावर गेलेले होते श्रीलंका बांगलादेश भूतान की म्यानमार तर विद्यार्थी मित्रांनो प्रश्न क्रमांक पहिल्याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी म्यानमार या देशाच्या दोन दिवसाच्या दौऱ्यावर गेले होते कोण कोण गेले होते लष्कर प्रमुख आणि परराष्ट्र सचिव लष्कर प्रमुख कोण आहेत जनरल मनोज नरवणे आणि परराष्ट्र सचिव कोण आहेत हर्षवर्धन शंगला ही सुद्धा माहिती महत्वाची आहे या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो म्यानमार या देशाचं वर्णन करण्यात आलं तर म्यानमार बद्दल थोडीशी माहिती लिहून घ्या पा बऱ्याच विद्यार्थ्यांची कमेंट होती किंवा रिक्वेस्ट होती की सर तुम्ही ही जी काही देशाबद्दल राज्याबद्दल माहिती सांगतात ती मराठीमध्ये करा तर विद्यार्थी मित्रांनो आपण हळूहळू हळूहळू प्रत्येक स्लाईड ही मराठीमध्ये कन्व्हर्जन करण्याचं चा काम चालू झालेलं आहे त्याच्यामुळे तुम्ही चिंता नका करू ठीक आहे चला म्यानमारबद्दल थोडीशी माहिती लिहून घ्या पहिली गोष्ट म्यानमारचे अध्यक्ष कोण आहेत विन मायंट राजधानी काय आहे नाय पिटॉ आणि म्यानमार देशाचं चलन काय आहे बर्मी कॅट हा झाला म्यानमारचा झेंडा हे सुद्धा लक्षात ठेवा ठीक आहे वळूया प्रश्न क्रमांक दुसऱ्याकडे दिल्ली मेरठ आरटीएस म्हणजेच रिजनल रॅपिड ट्रान्झिट सिस्टम या प्रकल्पासाठी किती कर्ज एडीबीने मंजूर केलेले आहे पाच अब्ज चार अब्ज एक अब्ज की सहा अब्ज प्रश्न क्रमांक दुसऱ्याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी एक अब्ज एवढं कर्ज एडीबीने मंजूर केलेलं आहे कोणत्या प्रकल्पासाठी आरटीएस प्रकल्पासाठी आरटीएस म्हणजे काय रॅपिड ट्रान्झिस सिस्टम हे कुठे होणार आहे दिल्ली मेरठ मध्ये ठीक आहे आणि या ठिकाणी कोणत्या बँकेने कर्ज दिलेलं आहे एडीबी बँकेने विशेषतः या ठिकाणी अजून एका बँकेने कर्ज दिलं आहे त्या सुद्धा बँकेचं नाव लिहून घ्या एनडीबी या बँकेने सुद्धा पाचशे दशलक्ष एवढं सुद्धा कर्ज दिलेलं आहे या आर टी एसला एन म्हणजे काय न्यू डेव्हलपमेंट बँक ठीक आहे तर आपल्या प्रश्न क्रमांक दुसऱ्याचं योग्य उत्तर असणार आहे एक अब्ज एडीबी बँकेने दिला आहे तर आता एडीबी म्हणजे काय तर त्याच्याबद्दल थोडीशी माहिती लिहून घ्या एडीबी म्हणजे एशियन डेव्हलपमेंट बँक ज्याला आपण मराठीमध्ये म्हणतो आशियाई विकास बँक याची स्थापना केव्हा झाली असं जर विचारलं तर एकोणीस डिसेंबर एकोणीसशे सहासष्ट रोजी अध्यक्ष कोण आहेत एडीबी बँकेचे असं जर विचारलं तर मात्सुगु असं कावा जे की जपानचे आहेत आणि उपाध्यक्ष कोण आहेत असं जर विचारलं तर अशोक लवासा जे की आपल्या भारताचे आहेत आणि ही जी काय एडीबी बँक आहे याचं मुख्यालय कोठे आहे याचं जर असं जर विचारलं तर मनीला जे की मध्ये आहे ठीक आहे वळूया प्रश्न क्रमांक तिसऱ्याकडे पहा विद्यार्थी मित्रांनो म्हणूनच मी सांगतो की आपण फक्त बाराच प्रश्न घेत असतो बारा प्रश्नाला आपल्याला जवळपास पंधरा ते सोळा मिनिट लागतात पहा क्वालिटी एज्युकेशन जर घ्यायचं असेल क्वालिटी कंटेंट जर घ्यायचा असेल तर प्रत्येक कोश्नाला किंवा प्रत्येक व्हिडिओला थोडासा आपण वेळ दिला पाहिजे त्यामुळे व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पहा हा फायदा तुमच्यासाठीच आहे या कुठलीही एक्झाम तुम्ही द्या ते मला त्या एक्झाममध्ये हे पुरेपूर फायदा होईल क्लियर प्रश्न क्रमांक तिसराकडे वळूया भारत कोणत्या देशामध्ये दे शंभर बेड असलेला कॅन्सर हॉस्पिटल आणि बावीस हजार सीटर क्रिकेट स्टेडियम बनवणार आहे किंवा बनवेल म्यानमार मालदीव भूतान की बांगलादेश तर प्रश्न क्रमांक तिसऱ्याचं योग्य उत्तर आहे विद्यार्थी मित्रांनो पर्याय क्रमांक बी मालदीव मालदीव या देशामध्ये दे? शंभर बेड म्हणजेच काय कॉट शंभर कॉट्स असलेला कॅन्सरचा हॉस्पिटल आणि बावीस हजार क्षमता असलेला एक क्रिकेट स्टेडियम सुद्धा बनवणार आहे कोणत्या देशामध्ये दे? मालदीव आता या ठिकाणी तुम्हाला पर्टिक्युलरली मालदीव देशामध्ये दे? कुठे बनवणार आहेत असं जर विचारलं तर हुल हुमाले नावाचं एक द्वीप आहे त्या ठिकाणी हे बनणार आहे किंवा बांधणार आहे तर विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी मालदीव देशाचं वर्णन करण्यात आलं तर बद्दल थोडीशी माहिती लिहून घ्या मालदीवचे अध्यक्ष आता या ठिकाणी बऱ्याच विद्यार्थ्यांना प्रश्न पडला सर हे देशाचे अध्यक्ष कुठे असतात का जसं देशा आपल्या देशाचे दे राष्ट्रपती असतात तसं ह्या देशामध्ये राष्ट्रपतींना अध्यक्ष सुद्धा म्हटलं जातं तर अध्यक्ष आहेत इब्राहिम एम सोलिह राजधानी आहे माले आणि मालदीवचं राष्ट्रीय चलन आहे मालदीव रुफिया हा झाला त्यांचा फ्लॅग सर्व माहिती महत्वाची आहे स्टार मार्क करून ठेवा वळूया प्रश्न क्रमांक चौथ्याकडे फिजिओलॉजी किंवा मेडिसिन क्षेत्रामध्ये नोबेल पुरस्कार दोन हजार वीससाठी किती शास्त्रज्ञांची निवड करण्यात आलेली आहे किंवा झाली आहे तीन चार पाच की सहा तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक ए याचं योग्य उत्तर आहे तीन शास्त्रज्ञांची निवड झाली आहे कोणत्या पुरस्कारासाठी नोबेल पुरस्कार दोन हजार वीस परंतु नोबेल पुरस्कारामधील कोणत्या क्षेत्रामध्ये फिजिओलॉजी किंवा मेडिटर मेडिसिन या क्षेत्रामध्ये मेडि, तर हे जे काही तीन सायंटिस्ट आहेत शास्त्रज्ञ आहेत त्यांचे सुद्धा लगेच नाव लिहून घ्या पहिलं नाव लिहून घ्या हार्वे जे अल्टर दुसरं नाव लिहून घ्या मायकेल ह्युटन आणि तिसऱ्या शास्त्रज्ञाचं नाव लिहून घ्या चार्ल्स एम राईस आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की सर ठीक आहे फिजिओलॉजी आणि मेडिसिन क्षेत्रामध्ये नोबेल पुरस्कार देण्यात आला परंतु यांना कशासाठी दिलेला आहे तर यांना दिलेला आहे हिपॅटायटिस सी विषाणूच्या शोधासाठी हा पुरस्कार देण्यात आलेला आहे किंवा नोबेल पुरस्कार देण्यात आलेला आहे आणि हा जो पुरस्कार आहे तो स्वीडन या देशामध्ये त्यांना प्रदान करण्यात आलेला आहे ही सुद्धा माहिती महत्वाची आहे वळूया प्रश्न क्रमांक पाचव्याकडे पंतप्रधान मोदींनी कोणत्या राज्यात सहासष्ट मेगावॅट ढवला सीद हायड्रो प्रकल्प उभारण्याची घोषणा केली तर कोणत्या राज्यामध्ये केलेली आहे तर पर्याय क्रमांक डी हिमाचल प्रदेशमध्ये पंतप्रधान मोदींनी या राज्यामध्ये हिमाचल प्रदेशामध्ये सहासष्ट मेगावॅट नावाचा जे काय प्रकल्प आहे हायड्रो प्रकल्प याची उभारण्याची घोषणा केलेली आहे तर या ठिकाणी हिमाचल प्रदेशाचं वर्णन करण्यात आलं तर हिमाचल प्रदेशबद्दल थोडीशी इम्पॉर्टंट माहिती आहे ती लिहून घ्या पहिली गोष्ट हिमाचल प्रदेश राज्याची स्थापना झाली पंचवीस जानेवारी एकोणीसशे एकाहत्तरला मुख्यमंत्री आहेत जयराम ठाकूरजी राज्यपाल आहेत बंडारू दत्तात्रय आणि हिमाचल प्रदेशची राजधानी आहे शिमला या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो हिमाचल प्रदेशातील काही महत्वाचे राष्ट्रीय उद्यान आहेत ते सुद्धा लिहून घ्या ग्रेट हिमालयन पिन व्हॅली सिंबालबरा अशा प्रकारचे महत्वाचे राष्ट्रीय उद्यान आहेत आणि धरणाबाबतीत जर आपण पाहिलं तर पांडोह चमेरा नाथफा जाकरी अशा प्रकारचे महत्वाचे धरण सुद्धा आहेत जे की परीक्षेच्या दृष्टिकोनातून महत्वाचे आहेत वळूया प्रश्न क्रमांक सहाव्याकडे स्टार मार्क करून ठेवा इम्पॉर्टंट प्रश्न आहे जागतिक अवकाश सप्ताह इंग्लिशमध्ये काय म्हणता येईल वर्ल्ड स्पेस वीक हे टिंबटिंब ते टिंबटिंब ऑक्टोबर पर्यंत संपूर्ण जगभरामध्ये साजरा केला जातो तर विद्यार्थी मित्रांनो सहाव्या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी चार ऑक्टोबर ते दहा ऑक्टोबर या दरम्यान जागतिक अवकाश सप्ताह आपण साजरा केला जातो पूर्ण जगभरात पूर्ण जगभरात जर विचारलं किती देशामध्ये तर पंच्याण्णव पेक्षा जास्त देशामध्ये हा जो काही सप्ताह आहे जागतिक अवकाश सप्ताह हा साजरा केला जातो कधी ते कधी चार ते दहा ऑक्टोबर लिहून घ्या महत्वाचा प्रश्न आहे वळव्या प्रश्न क्रमांक सातव्याकडे पीएम स्वनिधी योजनेअंतर्गत स्ट्रीट फूड विक्रेत्यांना ऑनलाईन घेण्यासाठी मंत्रालयाने टिंबटिंबसह हात मिळवलेला आहे म्हणजेच करार केलेला आहे उबर स्विगी झोमॅटो की फूड पांडा तर प्रश्न क्रमांक सातव्याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी स्विगी हे जे काही ऑनलाईन फूड डिलिव्हरी प्लॅटफॉर्म आहे या प्लॅटफॉर्म सोबत पीएम स्वनिधी योजनेअंतर्गत स्ट्रीट फूड म्हणजे जे काही रस्त्यावरचे वेंडर्स लोक असतात कोणी वडापाव विकतं कुणी भाजी विकतं कुणी बेकरी बेकरीचे साधनं विकतं तर अशा विक्रेत्यांना ऑनलाईन घेण्यासाठी मंत्रालयाने स्विगी प्लॅटफॉर्मसह हात मिळवलेला आहे आता कोणत्या मंत्रालयाने असा जर प्रश्न विचारला तर गृहनिर्माण व शहरी व्यवहार मंत्रालयाने हा करार केलेला आहे आणि या ठिकाणी स्विगी या ऑनलाईन फूड डिलिव्हरी प्लॅटफॉर्मचं वर्णन झालं तर हा प्लॅटफॉर्मची सुरुवात कधीपासून झाली दोन हजार चौदापासनं आणि याचं मुख्यालय कोठे आहे बेंगलोरो या ठिकाणी ठीक आहे थोडासा वेळ लागेल काही अडचण नाही तुम्हाला फक्त चोवीस तासातले दररोज पंधरा मिनिट न चुकता द्यायचे आहेत हे तुम्ही सकाळी द्या दुपार द्या किंवा संध्याकाळी द्या परंतु कसल्याही हालतीत तुमचे सर्व काम आपटून दररोज पंधरा मिनिट देत चला सर्व माहिती महत्वाची आहे आणि कुठलीही एक्झामची तुम्ही तयारी करत असाल सर्व एक्झामसाठी हा डाटा अत्यंत महत्वाचा आहे क्लिअर चला प्रश्न क्रमांक आठवा पाहूया कोणत्या कंपनीने कोरोना संसर्गाचे निदान करण्यासाठी आर ग्रीन किट्स असे आर टी पी सी आर नावाचे एक किट बनवलेले आहे संप सगळ्यात सोपं सांगू या प्रश्नाचा अर्थ काय आपलं कोरोना किट आहे ते कोरोना किट त्याचं नाव आहे आर ग्रीन किट्स हे कोणत्या कंपनीने बनवले आहे तर ह्या कंपनीचं नाव आहे पर्याय क्रमांक ए रिलायन्स लाईफ सायन्स या कंपनीने हे किट्स बनवले आहेत जसं की आपलं जे काही कोरोनाचं सध्याचं किट आहे जे काही त्याची क्षमता आहे परंतु त्या क्षमतेपेक्षा या किटच्या जी काही क्षमता असणार ते दोन तासामध्येच लगेच रिझल्ट दाखवणार आहे बरोबर ठीक आहे महत्वाची माहिती आहे स्टार मार्क करून ठेवा वळूया प्रश्न क्रमांक नवव्याकडे आय ए सी म्हणजेच काय इंडो अमेरिकन चेंबर ऑफ कॉमर्सने कोणाला आजीवन कृती पुरस्काराने सन्मानित केलेलं आहे अनिल अंबानी अजिम प्रेमजी मुकेश अंबानी रतन टाटा या ठिकाणी नवव्या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी रतन टाटा यांना इंडो अमेरिकन चेंबर ऑफ कॉमर्सने आजीवन कृती पुरस्काराने सन्मानित केलं गेलं आहे या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला प्रश्न पडला असेल की हे आजीवन कृती पुरस्कार म्हणजे काय तर त्याला इंग्लिशमध्ये म्हणतात लाईफ टाईम अचिव्हमेंट अवॉर्ड ठीक आहे चला प्रश्न क्रमांक दहावा पाहूया डब्ल्यू टी ओ म्हणजेच काय वर्ल्ड ट्रेड ऑर्गनायझेशनने यांच्याद्वारे कोणता दिवस वर्ल्ड कॉटन डे म्हणून साजरा केला जातो तर दहाव्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी सात ऑक्टोबर सात ऑक्टोबर हा जो काही दिवस आहे विद्यार्थी मित्रांनो हा दिवस वर्ल्ड कॉटन डे म्हणून साजरा करण्यात येतो येतो द्वारे डब्ल्यूटीओ मग डब्ल्यूटीओ म्हणजे काय वर्ल्ड ट्रेड ऑर्गनायझेशन याची स्थापना केव्हा झाली एक जानेवारी एकोणीशे पंच्याण्णव रोजी आणि याचं मुख्यालय कोठे आहे स्वित्झर्लंड या ठिकाणी क्लिअर चला प्रश्न क्रमांक अकरावा पाहूया एसबीआयचे नवीन मुख्य वित्तीय अधिकारी म्हणजे ज्याला आपण सी एफ ओ म्हणतो मन म्हणून कोणाला नियुक्त केलं गेलं आहे तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक बी चरणजीत सिंह अत्रा यांना चे नवीन सी एफ ओ म्हणून नियुक्त केले आहे किंवा निवड केली आहे या ठिकाणी सी एफ ओ सी एफ ओ म्हणजे काय चीफ फायनान्शियल ऑफिसर ज्याला मराठीमध्ये म्हटलं जातं मुख्य वित्तीय अधिकारी या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो पहिला ऑप्शन आहे प्रशांत कुमार तर विद्यार्थी मित्रांनो आत्ताचे सीएफओ कोण आहेत चरणजित सिंह आत्रा परंतु याच्या अगोदर कोण होते तर याच्या अगोदर होते हे प्रशांत कुमार मग आता ह्या प्रशांत कुमारला काय केलेलं आहे प्रशांत कुमारला एस बँकेने बँकेत येस बँकेचा एम डी आणि सीईओ म्हणून जाहीर करण्यात आलेला आहे मार्च दोन हजार वीस मध्ये ही तर विद्यार्थी मित्रांनो आजचा आपला शेवटचा प्रश्न पाहूया प्रश्न क्रमांक बारावा दुसऱ्या टप्प्यामध्ये किती खेलो इंडिया स्टेट सेंटर ऑफ एक्सलन्सची स्थापना होईल तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक ए सहा खेलो इंडिया स्टेट सेंटर ऑफ ची स्थापना होईल ठीक आहे कुठे कुठे होणार आहे दादरा नगर हवेली दमन आणि दीव महाराष्ट्र मध्य प्रदेश मेघालय आसाम आणि सिक्कीम या ठिकाणी कशाची स्थापना होणार आहे के आय एस सीई -E. म्हणजेच काय खेलो इंडिया स्टेट सेंटर्स ऑफ एक्सलन्स या ठिकाणी तुम्हाला प्रश्न असाही विचार जाऊ शकतोय मग हे जे काही खेलो इंडिया आहे याची सुरुवात केव्हापासून झाली तर दोन हजार याची सुरुवात झाली होती क्लिअर तर विद्यार्थी मित्रांनो हे होते आजचे बारा प्रश्न आणि तुमच्यासाठीचा सा आजचा खास प्रश्न काय आहे प्रश्न एसबीआय म्हणजेच भारतीय स्टेट बँक स्टेट बँक ऑफ इंडिया चे नवीन अध्यक्ष म्हणून कोणाला नियुक्त केले गेले आहे तर ज्या पण विद्यार्थी विद्यार्थिनींना या प्रश्नाचं उत्तर येत असेल त्या प्रश्नाचं उत्तर तुम्ही बिंदास्पणे कमेंटमध्ये टाईप करून सांगा तुमच्या प्रश्नाचं सा उत्तर चुकू द्या किंवा बरोबर येऊ द्या काही हरकत नाही परंतु मी दररोज सांगत असतो प्रयत्न करणं हे सर्वात जास्त महत्वाचं आहे आणि विद्यार्थी मित्रांनो सर्वांना एक शेवटी एकदा सांगतो हे जे काय आपण चालू घडामोडची सिरीज सुरू केली होती करंट अफेअर्स मराठी या आपल्या युट्यूब चॅनलवरती आज आपला अक्षरशः शंभरवा दिवस आहे म्हणजेच आपण कंटिन्यू क म्हणजे सातत्यपणाने आपण शंभरावा दिवस आज आपण ओलांडलेला आहे याच्याबद्दल परत एकदा सर्वांचं अभिनंदन माझं सुद्धा अभिनंदन आणि तुमचं सुद्धा अगदी मनापासून अभिनंदन जे की तुम्ही सुरुवातीपासून खूप पाठिंबा दिलेला आहे सपोर्ट केलेला आहे तर विद्यार्थी मित्रांनो टेलिग्राम चॅनलला नक्की जॉईन व्हा जेणेकरून तुम्हाला दररोजच्या क्लासेसच्या लिंक आणि दररोजच्या क्लासेसच्या महत्त्वाच्या पीडीएफ तुम्हाला लगेच भेटून जाईल या ठिकाणी टेलिग्राम चॅनलची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे त्याला क्लिक करा आणि टेलिग्राम चॅनलला तुम्ही नक्की जॉईन व्हा ठीक आहे या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो शेवटी एवढंच बोलेल की व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला एक फक्त लाईक करा तुमचे जे पण मित्रमैत्रिणी असतील त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ शेअर करा आणि जर तुम्हाला काही मला सांगायचं असेल सुचवायचं असेल तर बिंदासपणे तुम्ही कमेंट करून मला सांगू शकता आणि या ठिकाणी चॅनलला अजूनही सबस्क्राईब नसेल केलं तर चॅनलला तुम्ही लगेच सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून जेवढेही अभ्यासाचे व्हिडिओ असतील त्या सर्व अभ्यासाच्या व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात अगोदर भेटून जाईल ठीक आहे आता भेटूया उद्या सकाळच्या सात वाजताच्या भागामध्ये तोपर्यंत धन्यवाद